बी रेडी स्टार्ट। सप्रेम नमस्कार। परिच्छेद, आज हे पत्र विशिष्ट उद्देश मनात ठेवून लिहित आहे। आपण गेली 20 वर्षे ह्या गावामध्ये राहत आहात। ह्या गावाबद्दल आपणास अभिमान आहे। गावाच्या सुधारणेच्या दृष्टीने आपण सतत प्रयत्नशील असता म्हणूनच आपणास हे पत्र लिहित आहे। परिच्छेद, आपला गाव नदीकिनारी वसलेला असल्यामुळे पाण्याचा प्रश्न आपल्याला कधीच तीव्रतेने जाणवला नाही। पाऊस पाणी वेळेच्या वेळी मिळाल्याने आपल्याला कधी दुष्काळाला अगर अन्नटंचाईला तोंड देण्याची वेळ आली नाही। त्या दृष्टीने आपल्या गावात सुबत्ता नांदते आहे असे म्हटले तर चूक होणार नाही। तरीही वारंवार इतर जिल्ह्यांचा प्रवास करणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला सतत एक जाणीव होत आली आहे। परिच्छेद, आपला गाव उद्योगधंद्याबाबत अगदीच मागे आहे। आज प्रत्येक क्षेत्रात ज्या झपाट्याने प्रगती होत आहे त्या मानाने आपण फार मागे पडतो आहोत। काही सुधारणा तर आपल्यापर्यंत आलेल्याही नाहीत। परिच्छेद, गावाचा सर्वांगीण विकास करून आपले गाव प्रगतीपथावरील एक अग्रेसर गाव व्हावे असे सतत वाटत आले आणि म्हणून ह्याच हेतूने काय करता येईल ह्याचा विचार करण्यासाठी आपल्यासारख्या जागरूक नागरिकांची एक बैठक दिनांक 8 डिसेंबर 1980 रोजी बोलावली आहे। परिच्छेद, आपण ह्या बैठकीस अवश्य उपस्थित रहावे। फक्त एकच विनंती आहे, आपण येताना आपल्या गावाची आर्थिक सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला काय उपक्रम सुरू करता येतील ह्याबद्दल विचार करून यावे। यात मग सहकारी संस्था असतील, काही उद्योग आणि शासनाच्या मदतीने सुरू करू शकतो। त्याचप्रमाणे आपल्या येथील जे काही थोडे बोटावर मोजण्याएवढेच उद्योग आहेत ते सुधारण्याच्या दृष्टीनेही विचार करता येईल। अनेक लहान सहान वस्तूंसाठी आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागते। ह्या वस्तू आपण येथे निर्माण करू शकू काय याचाही विचार करता येईल। तसेच शेती हा काही वर्षभराचा उद्योग नव्हे, त्याला कुठल्या धंद्याची जोड देता येईल याचा आपण विचार करू शकतो। परिच्छेद, माझ्या मनात आपल्या गावाबद्दल एक स्वप्न आहे। ते साकार झाल्यास गावाचा कायापालट होईल आणि मग औद्योगिक क्षेत्रातील आपल्या गावाचा मागासलेपणा थोडाफार दूर करता येईल। इतकेच नव्हे तर आपल्या गावातील बेकारीही दूर होईल। परिच्छेद, या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठीच वरील बैठक आहे। कळावे। परिच्छेद आपला स्टॉप।